पाटबंधारे विभागाने जमीन संपादित केली पण त्याचा मोबदला न दिल्या कारणाने गेल्या 40 वर्षापासून जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून मागणी करणारे केम येथील अपंग शेतकरी ज्ञानदेव रामचंद्र देवकर यांनी 5 डिसेंबरला लोकशाही दिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा लिखित निवेदनाद्वारे दिला आहे। आपल्या मुला मुलींच्या लग्नाची चिंता सोडा, आपल्या सेवेत माऊली राजे लॉन्स मंगल कार्यालय तेवढी सुरू होत आहे। आमच्या कार्यालयाची वैशिष्ट्ये: प्रशस्त मंगल कार्यालय हॉल, प्रशस्त डायनिंग हॉल, प्रशस्त लॉन्स, नवरदेव व नवरीसाठी आकर्षक स्टेज, स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी जेवण, आरो फिल्टर युक्त पाणी, 5 ते 7 हजार क्षमतेची आसन क्षमता, स्वच्छ प्रसाधन गृह सह पार्किंग व्यवस्था, लग्न कार्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध, तेही आपल्या बजेट मध्ये। तेव्हा आज माऊली राजे लॉन्स मंगल कार्यालयाला भेट द्या आणि बुकिंग करा। आमचा पत्ता: माऊली राजे लॉन्स मंगल कार्यालय देवडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, भारत पेट्रोल पंपा शेजारी देवडी पाटी, पुणे सोलापूर हायवे, नंबर 65 लगत देवडी। बुकिंग साठी संपर्क 9923181818, 77 74 97 18 18, 77 41 04 18 18, 70 38 83 18 18। याबाबत वृत्त असे की केम येथे गट नंबर 558 1558/2 व 560 या जमिनी होत्या। त्या केम येथील पाझर तलाव म्हणजे पळसाचे शेत जमीन विनामोबदला संपादित झाली आहे, पण प्रत्यक्षात मात्र ती या तलावाच्या पाण्याखाली जात नाही व सदरची मिळकत वहिवाटण्यासाठी लगतचे शेतकरी ज्ञानदेव देवकर हे अपंग असल्याने त्यांना त्रास देत आहेत। सदरची जमीन संपादित झाली असली तरी प्रत्यक्षात ती पाण्याखाली जात नाही, त्यामुळे ती कायमस्वरूपी माझ्या नावाने करून ती जमीन कसण्यासाठी परत करावी व मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी केली असून न झाल्यास 5 डिसेंबरला आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिला आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।